लस खरेदीचा संपूर्ण लेखाजोखा द्या असे आदेश केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने दिलेत. लसीकरणाच्या स्थितीची सुप्रीम कोर्टाने स्वतः दखल घेऊन हे आदेश दिलेत. केंद्र सरकारला लसीकरण मोहिमेबद्दलची सर्व माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी लागणार आहे. देशामध्ये अनेक राज्यांमध्ये कमालीचा लस तुटवडा आहे. कोविशील्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक या तीन लस सध्या दिल्या जात आहेत, तरी देखील प्रचंड तुटवडा आहे अशा तक्रारी काही राज्यांनी केल्यानंतर आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलंय आणि त्यामुळे न्यायालयानं लसीकरणाचा लेखाजोखा केंद्र सरकारकडून मागवलेला आहे. तर सुप्रीम कोर्टानं काय नेमके ताशेरे ओढलेले आहेत एकदा आपण पाहूया. सध्या देशभर लस तुटवडा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर 18 ते 44 वयोगटाला सशुल्क लसीकरण हे धोरण मनमानी आहे. लस खरेदी उपलब्धतेसह तपशील 2 आठवड्यात सादर करा. 35,000 कोटींचा निधी कसा आणि कुठे खर्च झाला, निधी 18 ते 44 वयोगटासाठी का नाहीये, राज्य सरकार खासगी रुग्णालयांची थेट लस खरेदी, त्यामुळे विनाकारण लसीच्या किमती वाढतील, लसीकरण मोहिमेसाठी केंद्रानेच खरेदी करावी, महाग लस खरेदीमुळे राज्यांवर बोजा पडेल, जागतिक निविदांनाही प्रतिसाद नाही, कोविन नोंदणीची गरजच काय, कोविनवर प्रादेशिक भाषांची सुविधा का नाही, शहरी ग्रामीण लसीकरणातही तफावत आहे, केंद्राने ठरवलेली कोटा पद्धत ही सदोष आहे, लसींची कमाल किंमत का निश्चित नाही, म्युकर मायकोसिसवरील औषधांबाबत काय पावलं उचलली, सुप्रीम कोर्टानं अशा प्रकारे अनेक मुद्द्यांना हात घालत केंद्र सरकारवर ताशेरे ओढलेत. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे नाशिकमध्ये खासगी हॉस्पिटल्सनी अखेर माघार घेतलीये. कोरोना रुग्णांवर खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचार बंद करण्यासाठी परवानगी मागणारं पत्र हॉस्पिटल असोसिएशननं मागे घेतलंय, त्यामुळे कोरोना रुग्णांवर खासगी हॉस्पिटलमधले उपचार हे सुरूच राहणार आहेत. झी 24 तासच्या दडक्यानंतर डॉक्टरांनाही उपरते झाली आहे. नागपूरमध्ये चोरानं पोलीस क्वार्टरमध्ये सुरू असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये चोरी केली आणि विकी उंदिरवाडे असं त्याचं नाव आहे. सलग अनेक आठवडे तो अशा प्रकारे चोरी करत होता. तर क्वारंटाईन सेंटरमधून 23 पंखे, 3 पलंग, 2 गाद्या, काही आरसे, काही नळांच्या तोट्या आणि इतर किरकोळ साहित्य लंपास केलं आहे. बातमी मागची बातमी म्हणजे